सर्वांना जय शिवराय। जय शिवराय। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माही गुरु फार्मिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटाणा लागवडीविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि ती माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत भावडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी। आणि या विषयाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण ज्या शेतकरी बांधवांना भेटणार आहोत सुरुवातीला त्यांची ओळख आपण करून घेऊया। मी रामचंद्र गजानन सोकाळे, मुक्काम पोस्ट भावडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। तर या ठिकाणी आपण वाटाण्याची लागवड केलेली आहे, तर किती क्षेत्रामध्ये आपण वाटाण्याची लागवड केली? हे क्षेत्र 1.25 एकर क्षेत्र आहे वाटाण्याला लागवडीखाली। सध्या 1.25 एकर क्षेत्रामध्ये वाटाण्याची लागवड आपण केलेली आहे। तर लागवड करण्यापूर्वी आपण जे लागवडीपूर्व मशागत करतो तर ती कशा पद्धतीने आपण केलेली आहे? लागवडीपूर्वी चांगली जमीन भुसभुशीत करून घेतलेली होती। आमच्या पहिले ते बटाटे होते, बटाट्यानंतर फणणी वगैरे रोटर वगैरे मारून जमीन तयार केली आणि त्याच्यानंतर सुपर फॉस्फेट दाणेदार खत वगैरे करून नंतर आम्ही पेरणी पद्धतीने वाटण्याची लागवड केली। आपण साधारणतः कुठल्या महिन्यामध्ये वाटाण्याची लागवड केलेली आहे? ही 1 ऑक्टोबरला वाटण्याची लागवड केली। साधारणतः आपल्या मराठीत इथूनच सांगायचं म्हणजे हत्ती नक्षत्र निघालं आणि ते हत्तीची वाप चांगली असते म्हणून त्या हत्तीच्या पहिल्या दिवशी आपण लागवड केलेली आहे। म्हणजे आपण साधारणतः हिवाळ्याच्या दिवसामध्ये आत्ता वाटाण्याची लागवड केलेली आहे। तर आता जी आपण वाटाण्याची लागवड केलेली आहे तर त्यासाठी पोषक हवामान कशा प्रकारचं असावं लागतं? वाटण्याला तसं पावसाळी हवामान आणि थंड हवामान चांगलं मानवतं। जास्त जर टेम्परेचर किंवा तापमान असेल तर त्याची मर होण्याची शक्यता जास्त असते, जास्त तापमानात ही पीक चांगलं येऊ शकत नाही। नक्कीच। आणि आता आपण जी वाटाण्याची लागवड केलेली आहे तर ते त्याची जात किंवा वान कुठलं आहे? ह्या वाटण्याची जात आर्कल AP3 ही व्हरायटी आहे, चांगली 45 दिवसात तोडायला ते कम्प्लीट 45 दिवसाच्या वाटण्याचा तोडा चालू झालेला। नक्कीच। आणि 1.25 एकर क्षेत्रावर आपण जेव्हा वाटाण्याची लागवड केलेली आहे तर साधारणतः तेवढ्या क्षेत्रावर आपण कशा पद्धतीने त्याची लागवड केलेली आहे, पेरणी पद्धत असेल किंवा डोबणे असेल, आणि त्यासाठी किती बियाणं आपल्याला साधारण एकरी किती बियाणं लागतं आपल्याला यासाठी? एकरी 45 किलो बियाणं लागतं। हे 1.25 एकर क्षेत्र असल्यामुळे माझ्या इथं 55 किलो बियाणं लागलेलं आहे। साधारणतः 6 इंचाच्या अंतरावरती बी पडेल अशा पद्धतीने याची पेरणी यंत्राने जर पेरणी केली आणि मध्ये जर 9 इंच अंतर असेल तर त्याचे चांगलं म्हणजे त्याच्यामध्ये हवा पण खेळते राहते, पीक पण चांगलं येतं। आता एकदम व्यवस्थित झालेली आहे पेरणी याची। नक्कीच। आणि या लागवड केल्यानंतर त्याचं जे कीड असेल त्याच्यावर येणारे जे रोग आहेत त्यांचं नियोजन आपण कसं करतो किंवा फवारणीचं नियोजन शेड्यूल आपलं कसं असतं? साधारणतः आपण याला पहिल्यांदा खताची मात्रा दिलेली आहे, आपण पहिल्यांदा याला न्यूट्रिकेट खत वापरलं काही याला कमतरता येऊ नये कशाचे म्हणून, त्याच्यावर आपण याला सांबराट वापरला, 1846 च्या 4 बॅगे वापरल्या, न्यूट्रिकेटची 1 बॅग वापरली, त्याचं जमिनीत काढून घेतली, व्यवस्थित पेरणी केली। पेरणी केल्यानंतर साधारणतः 20 दिवसांनी चांगला उतार झाल्यानंतर थोडं माव्याचा पाजरो दिसायला आला त्यावेळेस आपण निंबोळी अर्काचा वापर केला, त्याच्याबरोबर आपण पहिला स्प्रे M45 घेतला, त्या साध्या पहिला स्प्रे साधा घेतल्यानंतर मग नंतर आपल्याला वाटलं याच्यावर भुरी वगैरे येऊ शकते, त्यानंतर मग आपण त्याच्याला कर्जट फवारले, क्वांटा फवारले, नेटिव्ह फवारले, असे 3 स्प्रे झालेले आहेत आपले हे, आणि पहिला M45 असे 4 स्प्रे झाले, 4 स्प्रेमध्ये वाटणं आपला तोडायला आलेला आहे। आणि सध्या लागवड केल्यानंतर किती दिवसामध्ये आपलं उत्पादन चालू होतं? ही आर्कल व्हरायटी 45 दिवशी चालूच होती आणि झाली चालू आपली 45 दिवसामध्ये चालू होते। तर 1.25 एकरमध्ये आपण लागवड केल्यानंतर आपल्याला सुरुवातीचा एकंदरीत भांडवली खर्च किती आला होता? साधारणतः खुरपणी, बियाणं, खताची मात्रा आणि फवारणी खर्च, तर आपले 27 ते 28 हजार रुपये खर्च झालेला आहे आपला तोडायला येतपर्यंत। तिथून पुढं आता तोडण्याची मजुरी वगैरे नंतरचे स्प्रे वगैरे राहिले जातो, पण तिथून पुढं तिथपर्यंत 27 ते 28 हजार रुपये 1.25 एकरचा खर्च झालेला आहे आपला। 27 ते 28 हजार रुपये आता खर्च झालेला आहे। आता आपलं उत्पादन चालू झालेलं आहे 45 दिवसानंतर, तर आता उत्पादन आपलं किती निघतं आणि आत्तापर्यंत निघालेल्या उत्पादनातून आपल्याला भाव कसा भेटलेला आहे? आता मला पहिल्या तोड्याला इथं 900 किलो वाटाणा गेलेला आहे, साधारणतः 1000 ते 1100 रुपये आत्ताच्या चालू घडीला भाव भेटलेला आहे। कालच थोडा भेटलेला, परत पाठीमागनं वाटाणा तोडायला आलेला आहे आणि चांगला भाव बऱ्यापैकी भाव आहे आता चांगला आहे। नक्कीच। आणि हे जे आता उत्पादन चालू झालेलं आहे ते साधारणतः पुढील किती दिवस चालेल आणि फायनली आपल्याला किती प्रमाणात उत्पन्न भेटेल? आता 1 तोडा झालेला, अजून याचे 3 तोडे चांगले होते, म्हणजे 4 तोडे चांगले होते, नंतर मग जर त्याचे आपण व्यवस्थित निगा राखली, रोगराई वगैरे आले नाही, तर अजून सुद्धा 2 तोडे त्याचे होऊ शकतात, पण अजून 3 तोडे तर कम्प्लीट होणार कारण अजून झाडाला भरपूर फुले पापडी आहे, त्यामुळे भरपूर माल निघेल अजून। मग भांडवली खर्चाचा विचार करता तर साधारणतः किती भाव भेटला म्हणजे परवडू शकतो किंवा तेवढा भाव भेटणं गरजेचं आहे? आता आपल्याला काय जेवढा भाव भेटेल तेवढं चांगलंच आहे, परंतु साधारणतः 600-700 रुपये जरी भाव भेटला तरी ही व्हरायटी चांगली परवडते। आता भाव जास्त आहे म्हणून आपल्याला थोडासा आनंद वाटतोच की चला भाव चांगले आहेत, माल पण निघतो आहे, पैसे पण भेटतात। नक्कीच। आणि इकडे आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो स्प्रिंकलरची, तर पाण्याची व्यवस्था कशी आपण केलेली आहे? हां, तर खरं आपण जर पाटपाण्यावर पाणी दिलं त्याची वाटणं कसं आहे, एकदम कमकुवत मुळीचं पीक आहे, त्याच्यामुळे मिनी मायक्रोवरती ते पीक काढावं लागतं,
आपण जर सपाट पाणी वगैरे दिलं तर ते म्हणावं असं उत्पादन आणि निघत नाही आणि शेंकुजने जास्त पाणी होतं मग ते खालून देठ सोडतो एवढं म्हणावं असं उत्पादन निघत नाही त्यामुळे मिनी मायक्रोवरती चांगलं उत्पादन निघतं त्याच्यामुळे हे गरजेचं आहे. तर आता एकंदरीत भांडवली खर्च आणि उत्पन्नाचा विचार केला तर जेव्हा हे पीक आपलं संपेल त्यावेळेचा आताचा जो बाजारभाव आहे तुम्ही सांगितलं 1000 ते 1100 रुपये जरी आपण सरासरी 700 ते 800 रुपये बाजारभाव पकडला तर ह्या 1 एकरमधून आपल्याला नक्की निव्वळ नफा किती शिल्लक राहील. 1 एकरमधून 1.5 एकरमधून मला निव्वळ नफा कमीत कमी 2 लाख रुपये राहील असं अपेक्षा आहे. फार फार महत्त्वाची गोष्ट आहे की 1.25 एकर क्षेत्रामधून साधारणतः आपण किती दिवसामध्ये हे निव्वळ नफा पकडू शकतो. आता 45 दिवसांनी वाटाणा थोडा चालू झाला अजून 1 महिना बरं चालणार मी 2.5 महिन्यामध्ये 2 लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे आपल्याला. म्हणजे 2.5 महिन्यामध्ये 1.25 एकर क्षेत्रामधनं साधारणतः भांडवली खर्च 40 ते 50 हजार रुपये वजा जाता निव्वळ नफा या ठिकाणी 2 लाख रुपये शिल्लक राहील असं या ठिकाणी आपल्याला सांगतायत आणि तेवढा नफा 100% शिल्लक राहणार आहे सध्याचा बाजारभाव आणि एकंदरीत परिस्थिती पिकाची एकंदरीत परिस्थिती पिकाची पाहता उत्पादन पाहता तो नफा नक्की शिल्लक राहील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वाटाणा लागवड करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन पोषक हवामान ती कशा पद्धतीने करायची पाण्याची व्यवस्था कशी आहे आणि वाटाणा लागवड केल्यानंतर त्याची काळजी आपण कशा पद्धतीने घ्यायची आणि कुठल्या दिवसामध्ये वाटाण्याची लागवड करायची जेणेकरून आपल्याला चांगला भाव भेटेल याविषयीची सविस्तर माहिती या ठिकाणी रामचंद्र सुका यांच्याकडनं घेतलेली आहे. जर आपल्याला याविषयीची अधिक सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपण श्री रामचंद्र सुका यांच्याशी संपर्क करून त्याविषयीची सविस्तर माहिती घेऊ शकता. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून शेती त्याचप्रमाणे शेतीविषयक रोजगार उद्योगधंदे याविषयीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील. सर आपण आजच्या चर्चेमध्ये सहभागी झालात माहीगुरी फार्मिंग या चॅनलच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.